नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कढीपत्त्याची चटणी करणार आहोत. हेल्दी चटणी आहे केसांसाठी, जे केस गळतात आपले, किंवा मग केस पांढरी होत आहेत, त्याच्यासाठी आपण हेल्दी चटणी करणार आहोत. लहान मुलं आपली कढीपत्ता खात नाही, कढीपत्ता भाजीमध्ये टाकला की काढून टाकतात, त्याच्यासाठी आपण अशी पौष्टिक चटणी करणार आहोत की मुलंही खातात आणि आपणही सर्वजण कढीपत्ता आपल्या खातून आपल्या पोटामध्ये जातो. तर आपण एक मूठ कढीपत्ता घेतलेला आहे, पांढरे तीळ घेतलेले, भाजके शेंगदाणे घेतलेत, लाल मिरची घेतलेली, खोबरं घेतलंय, जवस घेतलेत आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपण आता हे सगळं गरम करून घेणार आहोत. आपण ही चटणी लोखंडी तव्यामध्ये करणार आहोत. आता आपण हे सगळं एक एक गरम करून घेऊ. आपण आता हे सर्व भाजून घेतलेलं आहे, तीळ, खोबरं, कारळ, आपलं हे तीळ, खोबरं, आपली आळशी आणि शेंगदाणे, मिरची, लसूण हे सगळं भाजून घेतलंय. त्याच्यातच आपण आता कढीपत्ता टाकणार आहोत आपला, आणि कढीपत्ता ते चांगलं भाजून घेऊ आता परत, आणि मग नंतर थोडस तेल टाकू. चांगला कडक कढीपत्ता करायचा आहे आपल्याला. चांगलं आता भाजून घेऊ सगळं पुन्हा एकदा. कढीपत्ता पूर्ण भाजून घ्यायचा आहे, कडक करून घ्यायचा आहे कढीपत्ता. अशा प्रकारे तयार आहे आपली कढीपत्त्याची चटणी, जी 8 ते 15 दिवस सहज वरती राहते. आपण ती बिन तेलाची केलेली आहे, चांगली परतून म्हणजे चांगली भाजून केलेली आहे. शेंगदाणे, खोबरं सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली कढीपत्त्याची चटणी, हेल्दी चटणी.